हा दिवस कर्नाटकात राज्याच्या स्थापनेचा दिवस म्हणून साजरा होत असला तरी देखील सीमा भागावरील लोक या दिवसाला उत्सव म्हणून बघत नसल्याचे दरवर्षी पाहायला मिळते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटक राज्याचा स्वतंत्र राज्य म्हणून विस्तार झाला. यामुळे कर्नाटक राज्यात हा दिवस राज्योत्सव म्हणून साजरा होत असतो. तर दुसरीकडे याच काळात सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांना मात्र हा विस्तार मान्य नसून त्यांच्या दृष्टीने हा दिवस इतिहासातील काळा दिवस असल्याचे मत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा कायमच या नवीन राज्याला विरोध राहिलाय. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी सीमा भागातल्या मराठी भाषिक असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. हा राज्य विस्तार आमच्या मनाच्या विरुद्ध असून हा आमच्यावर लादण्यात आलाय अशा भावना सीमा भागात असणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आहेत. या दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी काळा दिवस आयोजित केला जातो. यामध्ये यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने होणार असल्याचे या समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी सायकलवरून मूक फेरी काढली जाणार असून या दिवसाचा निषेध नोंदवणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने देण्यात आली. झालेल्या बैठकीत दीपक दळवी यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली. सीमा लढ्याची ऑनलाईन सुनावणी घ्यावी असेही काहींचे मत होते. मात्र कागदपत्रांचा आधार घेऊन आणि महत्त्वाची कागदपत्रे हजर करून ज्येष्ठ वकिलांना आपली बाजू मांडावी लागते. त्यामुळे ऑनलाईन सुनावणी हे क्लिष्ट काम असून ऑनलाईन प्रक्रिया झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत समितीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्ताव पाठवण्याच्या संदर्भामध्ये मागची बैठक झाली आणि मागच्या बैठकीमध्ये त्याची माहिती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल दुःखाचा ठरावचा पुढे मंजूर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे दीपक पवार नेमणूक केली गेली मुंबईला, त्याबद्दल त्यांना त्यांचंही अभिनंदन करण्यात आलं होतं. आणि अजित पवारांनी सीमा भागातील नागरिकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यामुळे त्यांचाही अभिनंदनाचा ठराव त्यावेळी करण्यात आला होता. त्या बैठकीमध्ये विशेषतः प्रस्तावासंदर्भात चर्चा झाली होती. अधिकाऱ्यात आम्ही मोडत नाही की अधिकारावर असणाऱ्या माणसाने काही केलं तर चालतं, पण झगडणाऱ्या लोकांची परिस्थिती काय? आजची स्थिती देशामध्ये कुणाचं कोण ऐकावं, कुणाला किंमत द्यावी हे सुद्धा ठरत नाही. अशा परिस्थितीत आम्ही आज आमच्या मागच्या 60 वर्षाच्या लढ्याचा अनुभव घेऊन पुढे जायचा आहे. आणि तो उद्याच्या 1 तारखेला नोव्हेंबरच्या 1 तारखेला आम्हाला या राज्यात डांबून जवळजवळ 63-64 वर्ष होत आहेत. ते याच्याबद्दलच्या आपल्या भावना तीव्रतेने व्यक्त कशा कराव्या ह्या लढ्याचा एक वेगळ्या मार्ग, अशा परिस्थितीत काय करावं हेही आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे त्याच्याबद्दलचे मार्गही सुचवावे. तर नेहमीप्रमाणे ज्या 6 वर्ष अनेक वर्ष करतोय त्याप्रमाणे आपण असणारी करणारी मिरवणूक त्याच्यावरचे असलेले आमचे कार्यक्रम आम्ही प्रशासनाला कळवणार आहोत. मीन टाईम आष्टेकरने सांगितल्याप्रमाणे जर परवानगी दिली नाही तर कार्यकर्त्यांच्याकडनं सूचना त्या त्या घटक समितीनं घ्यायला हरकत नाही की बाबा हा कार्यक्रम जर आपल्याला करू दिलं नाही कोरोनाच्या निमित्तानं. आणि सरकार मला वाटतं बाकी पण आम्हाला फेवर तर सोडाच, पण रेग्युलर प्रमाणे आम्ही 200 लोक काढतो म्हटलं तरी देणार नाही ही माझ्या मनामध्ये ही आहे. कारण हे सरकारचं वागणं असं आमच्याबरोबर आहे. आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी आम्हाला ठेचून काढणं मारून काढणं याच्याशिवाय या सरकारनं काही केलेलं नाही आहे. तर त्यांच्याकडनं अपेक्षा करण्यापेक्षा 8-10 दिवसामध्ये कार्यकर्त्यांच्याकडे एखाद्या सूचना सुद्धा घ्याव्यात की बाबा हा कार्यक्रम असा दुसरा कुठला कार्यक्रम घेता येईल का. प्रमुख कार्यकर्त्यांशी आपले जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या त्या घटक समितीनं ते आपण केलेलं जास्त बरं होईल. आणि त्या दृष्टीने आपण पावलं टाकून हा 1 नोव्हेंबर निषेध दिन निषेध फेरी जरी घाल निषेध सभा आणि निषेध फेरी जरी झाली नाही तर निषेध दिन म्हणून यशस्वी करण्यासाठी काय करता येईल आणि ते सरकार दरबारी नोंद व्हावं याच्यासाठी तो कार्यक्रम योग्य प्रकारे हाताळण्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढंच मी या ठिकाणी सांगतो.
येथील मराठा मंदिराच्या सभागृहात ही बैठक पार पडली. VIPs राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी गिरीश कल्लेतसह कॅमेरामन अमृत बिरजे, बेळगाव. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी VIPs राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि